अगे मी काय म्हणतो काय पोळ आलाय 8 दिवसावर पोळ्या दरसायला येतो या येतो पण शेजारच्या गावात बैलाच्या झुंजीचा मोठा आकडा भरणार आहे आणि आपल्या पावळ्याला त्याच्यात उतरायचं म्हणतोय मी आव मी काय म्हणते काय म्हणते ती लई मोठली बैल येतात मला तरी भ्यावच वाटते आता बेसारखं काय येतात आव पावळ्या आपला आधार आहे झुंजी मंदी पावळ्याला काही झालं बिल मग अग आस वांगळवणी काय बोलतीस आपला पावळ्या म्हणजे वाघ आहे वाघ चांगल्या चांगल्याला मातीत घालीन तू ऐका नाही रे पावळ्या आपल्या चांगुवाने आपला दुसरा लेख आहे पावळ्या चांगू पण चांगू शहरातून कवा गावाकडे येतोय कोणाला माहिती येईल लवकर उशीर होतोय चल 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 पटकन चल बहीण जायची संपून जायच जिकून ये र माया राजा वय वय जिंकणारच हे बे पाहिल्या नंबर नि बर अग बैल कोणाचा आहे पठ्ठचा आहे पठ्ठचा चल रे पावळ्या चल पावळ्या चल चल ना पावळ्या तुला सांगून ठेवतो बघ का हरायचं नाही हा चल तुम्हाला हटिकलं म्हणून हे समज घडलं बघा तसं काय नाही ग मी तुम्हाला मना केलं होत पण मग आपलं कोण ऐकतो या माझी चूक झाली समजी नसत त्या पहिजीत गेलं तर बरं झालं असत चांगल्या बैलाच वाटून झालं
तो बैल कसा ठेवला कामान धामाचा का तुला काय अडचण झाली का ते वय मग ठेवा नुसतं खायला कारण भुईला भार मी उद्या बोलिलोय खाटकाला त्याला पाहायला ए मी तुला सांगून ठेवतोय ते बैल तुला मी खाटकाला विकू देणार नाही तात्या माझा विचार पक्का आहे त्याला ऐकायचा काय रे काय काम काढलं सांगून बोलवलं पवळ्याला ऐकायचं देणार मला नाही नाही भाऊ पवळ्याला ऐकायचं नाही ऐका नाही तर नका आम्हाला काय करणार मोडका बैल काय करणार तुला सांगितलं नाही एकदा ऐकायचं नाही म्हणून गप्पा सा दात्या म्हणणा बैल बोल चल बैल बोल तेवढ्याला घेणार बोल बर झालं पावळ्या ऐकला चार पैसे बी आलो नाहीतरी बिन कामाच्या जगून काय उपयोग आहे गब्बत तुम्हे लय झाला आता तात्या तुम्ही जरा स्थिर व्हा बरोबर आहे तिचं अरे अरे मला ती घालून पाडून बोलती रे तुम्ही काय लगेच मेलात काय मग बोलली तर काय आलं तो बैल कसा ठेवला कामान धामाचा तुम्ही काय लगेच मेलात काय मग नाहीतरी बिन कामाच्या जगून काय उपयोग आहे तुम्ही काय लगेच मेलात काय मग नाहीतरी बिन कामाच्या जगून काय उपयोग आहे